नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आणखी आगेकूच केली आहे मान्सूननं आता पूर्ण केरळ राज्य व्यापलं असून तामिळनाडू कर्नाटक आणि बंगालच्या उपसागरातही मान्सून आणखी पुढे सरकलाय कोकणात येत्या दोन तीन दिवसात पूर्वमोसमी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे यंदा राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे पण त्याचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे हवामान खात्यानं महाराष्ट्रात मान्सूनचं नेमकं कधी आगमन होईल कुठलीही तारीख वर्तवलेली नाही पण जून महिन्यात किती पाऊस पडू शकतो याविषयीचा अंदाज एकतीस मे रोजी जाहीर केलाय जून महिन्यात कोकणाच्या काही भागांमध्ये सरासरी इतका किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडेल तर मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असं हवामान खात्यानं जाहीर केलेल्या या नकाशातून दिसून येतं ही माहिती हवामान विभागानं यंदाच्या मोसमासाठीचा दीर्घकालीन हवामानाचा सुधारित अंदाज वर्तवण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आयएमडीच महासंचालक एम मोहपात्रा यांनी या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार सलग चौथ्या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकोणीश एकाहत्तर ते दोन हजार वीस या कालावधीतील पावसाच्या सरासरीच्या तुलनेत हा अंदाज वर्तवला जातो यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत भारतात एकूण पावसाचं प्रमाण सामान्य म्हणजे शहाण्णव ते एकशे चार टक्के राहील पण याचा अर्थ देशभर सगळीकडे समप्रमाणात पाऊस पडेल असा नाही दक्षिण भारतात केरळच्या आसपासचा परिसर ओडिशाचा काही भाग तसंच ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं मांडली आहे जूनच्या अखेरीस हवामान खातं जुलै महिन्यासाठीचा अंदाज वर्तवणार आहे